दरम्यान एक्झिट पोलनं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार आहे तर भाजप 300 अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलाय. त्याचप्रमाणे एक्झिट पोलचे अंदाज भाजप सरकारच्या बाजूने असल्यानं त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातही भरघोस यश मिळेल असा दावा प्रदेशाध्यक्षांनी केलाय. एक्झिट पोलपेक्षाही जास्त जागा जिंकून एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा व्यक्त केलाय. तर राज्यातही युतीच्या जागा कमी होणार नाही असं त्यांनी म्हटलंय. पद्धतीप्रमाणे 2014 मोदीजीच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास दाखवून देशाचं प्रधानमंत्री केलं, त्याच पद्धतीप्रमाणे याही 2019 निवडणुकीमध्ये मतदारामध्ये मोदींच्याबद्दल आत्मविश्वास आणि विश्वास मला दिसून आला. काही ठिकाणी बहुमत मिळणार नाही पण भाजपचं सरकार येईल असं दाखवलं. पण भाजपचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मला खात्री आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमतात येणार आहे आणि देशामध्ये आम्ही 300 आकडा पार करणार आहे. परंतु आम्ही जरी 300 आकडा पार केला तरी सरकार मात्र एनडीएचं असणार आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्वी आम्ही 42 जागा जिंकल्या होत्या, 41 होणार नाही आणि 45 कमी जागा आम्ही जिंकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती. दादा, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होत असते, आमचा आकडा अजिबात कमी होत नाहीये आणि ना भाजपचा होत आहे, हे तुम्हाला टीव्ही सकला दिसेल. किंबहुना जे एक्झिट पोल आलेले आहेत ते महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे काही अंदाज चुकतील आणि जे आकडे तुम्ही दाखवते त्यापेक्षा जास्त आकडे आम्हाला मिळतील याची आम्हाला खात्री.